नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्क्युलर मोशन हे नवीन चॅप्टर घेतोय. तर आता बघा, आपण लॉकडाऊनच्या अगोदर इलॅसिटी हे चॅप्टर बघितलं होतं शेवटी, आणि लॉकडाऊन म्हणजे इलॅसिटी नंतर आपण हॉलिडेज स्टार्ट झाले होते, नंतर परत लॉकडाऊन आलं त्याच्यामुळे आपण चालूच करू शकलो नाही. तर आता आपण हे ऑनलाईन लेक्चर्स सर्क्युलर मोशन, तर मला घ्यायचं होतं रोटेशनल मोशन, पण रोटेशनल मोशनचा जो बेस पार्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन आहे, आणि आपल्या नवीन सिलेबसमध्येही सर्क्युलर मोशन ॲड केलेलं आहे. आता आपल्याला अकरावीचा जे इसेन्शियल पार्ट दिला होता, एकदम छोटा छोटा पार्ट दिलेला होता, अगदी शॉर्टमध्ये दिलेलं होतं. आता हे आपण डिटेलमध्ये इथं डिस्कस करणार आणि मग रोटेशनल मोशनकडे जाऊया. तर मग आपण वेळेस जास्त वेळ न घालवता लगेच आपण सर्क्युलर मोशनला स्टार्ट करूया. तर सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, मोशन सर्क्युलर आणि मोशन, तर आपल्याला अगोदर मोशन म्हणजे काय हे आपण अंडरस्टँड करूया. तर याच्यातच बघ, आपण वन डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशनमध्येही आपण मोशन म्हणजे काय हे समजून घेतलं. मी परत एकदा मोशन म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगतो. ओके, सो फर्स्टली डेफिनेशन अबाउट द मोशन. व्हॉट इज द मोशन ऑफ पार्टिकल? एखादी बॉडी मोशनमध्ये आहे किंवा एखादा पार्टिकल मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो? ओके, एखादा बॉडी किंवा एखादा पार्टिकल मोशनमध्ये आहे आपण हे कधी म्हणू शकतो? तर बघा, द बॉडी चेंजेस इट्स पोझिशन ॲज अ टाईम विथ रिस्पेक्ट टू ए फ्रेम ऑफ रेफरन्स. Then this body is said to be in a motion. Ekhandi body time nusar tichi position change karat asel with respect to a frame of reference. Ata frame of reference kay? Tar frame of reference is a standard reference which are used to describe the motion of body. Asa ek standard reference jo body chi motion describe karnyasathi tacha use hot asto. Tadugar apan definitions write karuya and nantar mag definition samjun ghevuya. Okay, so simple, when body changes its position as a time with respect to a frame of reference, then body is said to be in a motion. Okay, is said to be in a motion. तर बघा, एखादी बॉडी तिची पोझिशन टाईम नुसार जर चेंज करत असेल, बट विथ रेस्पेक्ट टू फ्रेम ऑफ रेफरन्स. आता फ्रेम ऑफ रेफरन्स काय? तर फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ स्टँडर्ड रेफरन्स विच आर यूज टू डिस्क्राइब द मोशन ऑफ बॉडी. तर बॉडीची आपल्याला जर मोशन डिस्क्राईब करायचं असेल तर आपण एक रेफरन्स घेतो. आता साधं सिम्पल एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर बघा, एखादी बॉडी मोशनमध्ये आहे आपण कधी म्हणतो? तर मी साधं तुम्हाला एक्झाम्पल दिलं. असं एक्झ्युम करा, तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभे. आता रेल्वे तुमच्या समोरून जाते, तर तुम्ही रेल्वे जात असताना आपल्या सरळ लक्ष देते की ट्रेन जी आहे ती ट्रेन तर प्रत्येक टाईमनुसार किंवा टाईमनुसार ती तिची पोझिशन काय करते? चेंज करते. ट्रेन चेंजेस इट्स पोझिशन विथ रेस्पेक्ट टू टाईम. आता त्याच्याच रिलेटेड आपण एक्झाम्पल जर घेतलं तर आपल्या प्लॅटफॉर्मच्या पुढे सपोज आपण एखादा ट्री जर घेतला तर तो ट्री टाईमनुसार तिची पोझिशन चेंज करत नाही. म्हणून ट्री कसं आहे तर रेस्टमध्ये, आणि ट्रेन कशी आहे तर मोशनमध्ये. ट्री कसं आहे तर रेस्टमध्ये, तर ट्रेन कशी मोशनमध्ये. पण आता आपण जर विचार जर केला तर तुम्ही स्वतः जर ऑब्झर्वर आहे तर ऑब्झर्वर कुठे आहे? अर्थवरती. प्लॅटफॉर्म तुमचा काय झाला? ते स्टँडर्ड रेफरन्स झाला, आणि त्या रेफरन्सनुसार ट्री रेस्टमध्ये आणि ट्रेन कशी आहे मोशनमध्ये. कारण ट्रेन टाईमनुसार तिची पोझिशन चेंज करते, तर ट्री टाईमनुसार तिची पोझिशन चेंज करत नाही, आणि तुमचा स्टँडर्ड रेफरन्स काय? तर प्लॅटफॉर्म. आता थोडस वेगळ्या पद्धतीने आपण विचार करूया हेच एक्झाम्पल. आता जस्ट मी इमॅजिन दॅट ऑब्झर्वर इज सिटिंग इन ए मून. ऑब्झर्वर कुठे बसलेला आहे? तर मून वरती. आणि तो आता काय करतोय?
ट्रीज कडे बघतोय, ट्री कुठे आहे, अर्थ वरती. आता अर्थ कशी आहे मोशन मध्ये, अर्थ वरचा प्रत्येक पार्टिकल कसं असणार आहे मोशन मध्ये. मग आता टाइमनुसार अर्थ, आता टाइमनुसार अर्थ वरचा जो ट्रीज आहे तो काय करणार आहे, तिची पोझिशन चेंज करणार. आता ट्री काय झाला, मोशन मध्ये झाला, म्हणजे मोशन मध्ये. म्हणजे आपण इकडे दोन थिंग्स घेतल्यात आपण, जर एक ऑब्झर्वर अर्थ वरती, ओके, म्हणजे त्याचा फ्रेम ऑफ रेफरन्स कुठे आहे, अर्थ वरती, आणि एक ऑब्झर्वर कुठे आहे, तर मून वरती. हे दोन रेफरन्स पॉईंट आहेत. तर मून नुसार ट्री इज इन मोशन, सॉरी, मून नुसार ट्री इज इन मोशन, कारण का ट्री टाइमनुसार पोझिशन काय करतोय, चेंज करतोय. आणि ते जर अर्थवरती जर आपण फ्रेम ऑफ रेफरन्स जर घेतला तर तो काय करत नाही, ट्री त्याची पोझिशन टाइमनुसार चेंज करत नाही. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपल्या एखाद्या बॉडीचे मोशन डिस्क्राईब करायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड रेफरन्स माहीत असणं, फ्रेम ऑफ रेफरन्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या फ्रेम ऑफ रेफरन्सवरतीच तुमची बॉडी मोशनमध्ये आहे की नाही आहे हे आपण ठरवू शकतो. आता ह्याच्यामध्ये जास्त वेळ ना वाया घालवतो. ऑलरेडी आय डिस्कस इन अर्लियर चॅप्टर, दॅट इज अ टू डायमेन्शनल मोशन, व्हॉट इज मीन बाय द मोशन. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ मोशन, टाइप्स ऑफ मोशन, टाइप्स ऑफ मोशन. तर मोशनचे टाइप्स, देर आर थ्री टाइप्स, वन डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन अँड थ्री डायमेन्शनल मोशन. ओके, फर्स्ट इज वन डायमेन्शनल मोशन, दॅट इज बॉडी ऑर पार्टिकल चेंजेस इट्स पोझिशन इन स्ट्रेट लाईन. पार्टिकल त्याची पोझिशन स्ट्रेट लाईनमध्ये जर चेंज करत असेल तर त्या मोशनला म्हणतो आपण वन डायमेन्शनल मोशन किंवा लिनियर मोशन. काय म्हणतो, लिनियर मोशन. पार्टिकल त्याची पोझिशन स्ट्रेट लाईन मध्ये, ओके, स्ट्रेट डिरेक्शन जर चेंज करत असेल तर दिस मोशन इज कॉल्ड एज अ लिनियर मोशन. जस्ट वी इमॅजिन दॅट, सपोज दिस इज अ स्ट्रेट लाईन, दिस एक्स ऍक्सिस, पार्टिकल इज मूव्ह फ्रॉम ओ टू ए, ए टू बी, बी टू सी अँड सो ऑन. ओके, म्हणजे पार्टिकल इथं ए टू बी मूव्ह होतोय, ए टू ओ टू ए मूव्ह होतोय, ए टू बी मूव्ह होतोय, बी टू सी मूव्ह होतोय, पण कसं मूव्ह होतंय, स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणजे दिस मोशन असल्याला जर रिप्रेझेंट किंवा डिस्क्राईब करायचं असेल तर आपल्याला फक्त एका डायमेन्शनची गरज आहे, एकाच कॉर्डिनेटची गरज आहे. म्हणून दिस मोशन, सो दिस मोशन इज कॉल्ड एज अ वन डायमेन्शनल मोशन, दिस मोशन इज कॉल्ड एज अ वन डायमेन्शनल मोशन. नाउ सेकंड वन इज टू डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन. द मोशन ऑफ बॉडी ऑर पार्टिकल इन ए प्लेन, पार्टिकलची मोशन कुठे, प्लेन मध्ये, तर दिस मोशन इज कॉल्ड एज अ टू डायमेन्शनल मोशन. आता टू डायमेन्शनल मोशन म्हणजे दिस मोशन, द मोशन रिक्वायर टू डायमेन्शन ऑर टू कॉर्डिनेट ऍक्सिस फॉर दिअर रिप्रेझेंटेशन. त्या पार्टिकलची मोशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला मिनिमम दोन डायमेन्शनची रिक्वायरमेंट आहे, देन दिस मोशन इज कॉल्ड एज अ टू डायमेन्शनल मोशन. याचं एक्झाम्पल आहे, दॅट इज अ सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन. आणि ऑलरेडी आपण एक जी बघितली, दॅट इज अ प्रोजेक्टाईल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ टू डायमेन्शनल मोशन, दॅट इज अ टू डायमेन्शन रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द मोशन ऑफ बॉडी, देन दिस मोशन इज कॉल्ड एज अ टू डायमेन्शनल मोशन. ओके, आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द थ्री डायमेन्शनल मोशन, थ्री डायमेन्शनल मोशन. आता इथं आपण जर बघितलं, वेन पार्टिकल ऑर बॉडी इज मूव्ह इन अ पेस, जर बॉडी किंवा पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट जर पेसमध्ये जर मूव्ह होत असेल तर त्यावेळेस स्पेसमध्ये त्याची मोशन डिस्क्राईब करण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला तीन कॉर्डिनेटची गरज पडते, तीन डायमेन्शनची गरज पडते. वी नीड एट द थ्री डायमेन्शन, तर दिस टाइप्स ऑफ मोशन इज कॉल्ड एज अ थ्री डायमेन्शनल मोशन. सो मोशन इन, मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन ए पेस, मोशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट इन अ पेस. ओके, म्हणजेच बर्ड फ्लाय इन अ पेस, देन द मोशन ऑफ बर्ड्स इज अ थ्री डायमेन्शनल मोशन. Birds is moving along x-axis, y-axis and z-axis. Okay, so these are the simple phenomena about the
टाइप्स ऑफ मोशन. मग आता ह्या टाइप्स ऑफ मोशन मध्ये आपण कुठे आहे तर टू डायमेन्शनल मोशन मध्ये, दॅट इज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, मग आता आपल्याला सर्क्युलर मोशन ही कॉन्सेप्ट जी आहे ती समजून घ्यायची. ओके, सो व्हाट इज अ थ्री डायमेन्शनल, सॉरी टू डायमेन्शनल मोशन. टू डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन मध्ये आपण बघूया सर्क्युलर मोशन. काय बघायचं आपल्याला? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन. आता बघा आपण डेली लाईफ मध्ये बरेचसे एक्झाम्पल किंवा बरेचसे फेनॉमिना जे आहेत ती सर्क्युलर मोशन, म्हणजे बॉडी सर्क्युलरली मूव्ह होतात हे आपण बघितले. दॅट इज अ मोशन ऑन कर्व रोड, मोशन ऑफ कार ऑन कर्व रोड. कर्व रोडला जर आपण कार जर घेतली तर तिची असणारी मोशन, दॅट इज अ सर्क्युलर मोशन. किंवा मोशन ऑफ हँड्स इन ए क्लॉक, म्हणजे मिनिट हँड असेल, सेकंड हँड असेल, हावर्स हँड असेल, यांची मोशन क्लॉकमध्ये, दिस इज अ सर्क्युलर मोशन. किंवा मून इज रिव्हॉल्विंग अराउंड ए अर्थ, दिस ऑल्सो सर्क्युलर मोशन. मग या सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल नेमकी कसा रिव्हॉल्व होतो ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय द सर्क्युलर मोशन? सो सर्क्युलर मोशन, when particle to the motion of particle along the circumference of circle, the motion of particle along the circumference of circle is called as circular motion. Okay, simple definition, the motion of particle along the circumference of circle of circle called as circular motion. Particle जर सर्कलच्या सर्कमफरन्स वरती जर रिव्हॉल्व होत असेल then this motion of particle called as a circular motion. So simple is here I draw the one circle. Okay, एक सर्कल मी इथे ड्रॉ केला. This is the radius of circle and particle is moving from anti-clockwise direction A to B, B to C, C to D in this way. Then the motion of that particle is called as circular motion. Asha pathin particle anti-clockwise direction A to B, B to C, C to D, D to again A. Asha pathin if the revolve hota same, then the motion of that particle is called as a circular motion. That is the particle chya motion la apan circular motion asa mhanto. आता बघा ह्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये काय इम्पॉर्टन्स टर्म्स आहे तर आपण जर नोट पॉईंट इथं जर कन्सिडर जर केला तर पार्टिकल ज्या मोशनमध्ये असतं त्यावेळेस तर विलॉसिटी असते. आता लिनियर विलॉसिटीबद्दल तुम्हाला लोन आहे. ओके, लिनियर विलॉसिटी याच्यामध्ये येणारी टर्म आहे तरी सर्क्युलर विलॉसिटी, त्याला आपण अँग्युलर विलॉसिटी असं म्हणतो. त्याच्यावर आपण लिनियर विलॉसिटीबद्दल जर इथं जर बघितलं तर व्हेरी स्मॉल टाईमसाठी पार्टिकल कसा मूव्ह होणार आहे लिनियरली, म्हणजे ए पॉईंट पार्टला आपण जर त्याची लिनियर विलॉसिटी टँजेंट जर ड्रॉ केली, बी पॉईंटला मी जर टँजेंट ड्रॉ केली, दिस टँजेंट इज इंडिकेट दॅट द विलॉसिटी ॲट ए पॉईंट, बी पॉईंट अँड सी पॉईंट अँड डी पॉईंट. आता इथं आपण जर विलॉसिटी ॲट ए पॉईंट बघितली, विलॉसिटी ॲट बी पॉईंट बघितली, किंवा विलॉसिटी ऑफ सी पॉईंट, विलॉसिटी ऑफ डी पॉईंट जर बघितली तर आपण असं लक्षात येते की इथं पार्टिकलची विलॉसिटीची जी डिरेक्शन जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होते. म्हणजे बघा ए पॉईंट अपवर्डला, बी पॉईंट दॅट इज हॉरिझॉन्टल, सी पॉईंट डाऊनवर्ड, डी पॉईंट अगेन हॉरिझॉन्टल विलॉसिटी. ओके, म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर विलॉसिटी डिरेक्शन कंटिन्युअसली काय होत राहते? चेंज होत राहते. कंटिन्युअसली काय होत राहते? चेंज होत राहते. आता त्यानुसार आपण इथं सर्क्युलर मोशनचे दोन टाईप्स बघतो, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं? विलॉसिटीची डिरेक्शन कंटिन्युअसली चेंज आहे बट मॅग्निट्यूड कसं असतं? सारखं असतं. म्हणजे सपोज ए पॉईंटची विलॉसिटी 2 मीटर पर सेकंड असते त्याचं मॅग्निट्यूड, सी बी पॉईंटलाही 2 मीटर पर सेकंड असणार, सी पॉईंटलाही 2 मीटर पर सेकंड असणार आणि डी पॉईंटलाही किती असणार? 2 मीटर पर सेकंड. डिरेक्शन चेंज आहे बट मॅग्निट्यूड इज सेम, स्पीड इज सेम. देन दिस
motion of particle, this the motion of particle along the circumference of circle with speed is constant, with speed is constant, then this motion of particle is called as uniform circular motion. Uniform circular motion म्हणजे पार्टिकलचं जर स्पीड जर सेम असेल, त्याचं मॅग्निट्यूड सगळ्या पॉईंटला सर्कमफरन्स होती, प्रत्येक कोणत्या पॉईंटला आपण जर चेकआउट जर केलं तर कसं मिळेल, एक्झॅक्टच मिळेल, युनिफॉर्म मिळालं. म्हणून पार्टिकलचं त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर पार्टिकलची वेळ असेल ए पॉईंटला 2 मीटरच्या ऐवजी 3 मीटर, इथं 4 मीटर, इथं 5 मीटर, इथं 3 मीटर्स, म्हणजे ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंटला जर चेंज होत असेल, व्हिलॉसिटी चेंज होत असेल, डिरेक्शन तर चेंज होते, मॅग्निट्यूड पण चेंज होत असेल, देन the motion of particles is a non uniform circular motion. That is the particle's motion la non uniform circular motion asa mhanla jata. So this is a information about the circular motion. But apan jar tichi types pan ghet pude apan uniform ani non uniform circular motion parat ekda vyavasthit paddhatine discuss karnar ahe. Okay, so motion of particle along the circumference of circle is called as a circular motion. Okay, so this is a radius, center of radius. Okay, when particle is moving anticlockwise direction from A to B, A point pasun B point kade move hote, tya vis to ita center bhut ek angle create karte, angle apan theta asa mhanu yat. Ani asha padhine particle ita anticlockwise direction ne circle cha circumference hote revolve hote, mhanu particle cha motion apan circular motion asa mhanto. Mata yachi jar example, example jar baghitli, example of circular motion. So firstly motion of hands of clock, motion of hands, that is second hands, hour hand, minute hand in clock, okay, hands of clock, so second motion of moon around the earth, that's it. Okay, these are the example of circular motion. So this is definition and this is a small explanation about the circular motion. Ata baka jay circular motion aplyala understand karayche tar kahi parameter je ahet te aplyala mahit asna garjeche. Okay, video pause karayche आणि जे पॉइंट्स आहेत किंवा आपण जे राईट केलं तुम्ही ते राईट करू शकता. ओके, नेक्स्ट आता सर्क्युलर मोशन चे व्हेरिएबल्स आपण म्हणजे टर्म सर्क्युलर मोशन मध्ये येतात त्या टर्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो माय नेक्स्ट पॉइंट इज अ व्हेरिएबल ऑफ सर्क्युलर मोशन, व्हेरिएबल ऑफ सर्क्युलर मोशन, व्हेरिएबल of circular motion, variable of circular motion, variable means which parameters are the parameters in a circular motion, this part we discuss is here. कोण कोणते पॅरामीटर सर्क्युलर मोशन मध्ये येतात त्या पॅरामीटर्स आपण त्या व्हेरिएबल्स आपण इथे काय करणार आहे, स्टडी करणार आहे. सो व्हेरिएबल्स इन सर्क्युलर मोशन, तर सर्क्युलर मोशन मध्ये कोणकोणते व्हेरिएबल्स येतात त्यांचा आपण या पार्ट मध्ये डिस्कस करूया. तर पहिला पॅरामीटर जो आहे दॅट इज अ रेडियस वेक्टर, याला आपण पोझिशन वेक्टर असंही म्हणू शकतो, रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर, और पोझिशन वेक्टर, रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. तर रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर काय बघा, द वेक्टर drawn from center of circle to the position of particle on the circumference of circle, on the circumference of circle of circle called as radius vector. But what definition?
the vector drawn from the center of circle to the position of particle on the circumference of circle called as radius vector. म्हणजे असा वेक्टर जिची सुरुवात किंवा स्टार्ट कुठं होतं तर सर्कलच्या सेंटरपासून. द वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर कुठून ड्रॉ करणार आपण? सर्कलच्या सेंटरपासून ड्रॉ करणार आहे. ओके, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल देन दिस वेक्टर इज कॉल्ड एज अ पोझिशन वेक्टर ऑफ रेडियस वेक्टर. सो सी इज हियर, दिस इज अ सर्कल. ओके, दिस इज अ सेंटर. सपोज सी इज सेंटर and this is a radius. मतलब वेक्टर कोण ड्रॉ केला बघा, वेक्टर इज ड्रॉ फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल आणि पार्टिकल सपोज ए पॉइंट लाईक तर इट पर्यंत. ओके, सो दिस वन सपोज पार्टिकल ए टू बी मूव झालं, देन हाऊ टू रिप्रेझेंट द रेडियस वेक्टर? सो बी ए टू बी मूव झालं देन दिस वन, दिस इज द रेडियस वेक्टर. सपोज दिस वन इज आर वन, दिस वन इज आर टू. आता याला वेक्टर का म्हणायचं? कारण आपण जर पार्टिकल ज्या सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रिव्हॉल्व होत होता, ज्यावेळेस ए टू बी मूव्ह होत होता, त्यावेळेस त्याचं डिस्टन्स सेंटरपासून कसं आहे? कॉन्स्टंट. म्हणजे सी टू ए आणि सी टी बी किंवा ए सी आणि बी सी हे डिस्टन्स जे आहे ते कसं आहे? कॉन्स्टंट आहे. पण चेंज काय आहे? तर डिरेक्शन चेंज आहे. आरची डिरेक्शन, आर वनची डिरेक्शन आणि आर टूची डिरेक्शन कशी आहे? एकाच डिरेक्शनला नाही, तर हे आर वन इज अलॉन्ग एक्स ॲक्सिस, आर टू इज अलॉंग एक्स वाय प्लेन. समजा आपण एक्स वाय प्लेनमध्ये एक्स वाय प्लेनमध्ये जर सर्कल ड्रॉ जर केलं तर आर टू पुढे तर एक्स वाय प्लेनमध्ये. म्हणजे दोघांची डिरेक्शन सेम नाही, म्हणून आपण जर बघितलं तर रेडियस वेक्टर याला एक डिरेक्शन असते, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे त्याचं. रेडियस वेक्टर इट अपॉन वन मीटर, सपोज इट अपॉन वन मीटर, बट डिरेक्शन इज नॉट कॉन्स्टंट. डिरेक्शन इज नॉट कॉन्स्टंट, डिरेक्शन इज चेंजेस. म्हणजे पार्टिकल जसं जसं चेंज होईल तसेच त्याची डिरेक्शन काय होणार आहे? चेंज होणार आहे. ओके, सो दिस क्वांटिटी इज कॉल्ड एज अ रेडियस वेक्टर. आणि हा वेक्टर एपासून बी मूव्ह झाला की त्यावेळेस तो सेंटर होते, अँगल क्रिएट करतो, दिस इज कॉल्ड एज अ थीटा. सो द वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ रेडियस वेक्टर. म्हणून त्याला काय म्हणलं होतं? रेडियस वेक्टर. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय नोट पॉईंट काय मिळालं? तर नोट पॉईंट इज व्हेरी सिम्पल. नोट पॉईंट इज सिंपल. व्हॉट इज अ नोट पॉईंट? नोट पॉईंट इन सर्क्युलर मोशन रेडियस इज ऑलवेज कॉन्स्टंट. मॅग्निट्यूड ऑफ रेडियस इज ऑलवेज कॉन्स्टंट. दॅट इज आर वन इज इक्वल टू आर वन बार इज इक्वल टू आर टू बार इज इक्वल टू but radius is not constant, direction is not constant, direction is changes. Okay, so this is the information about the radius vector. Next important term, that is the distance and displacement. Distance and displacement. Just we imagine that particle is moving from A to B, then इट मेक द अँगल ॲट द सेंटर, दॅट इज अ थीटा अँगल. पार्टिकल ज्यावेळेस ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे अँटी क्लॉक वाईज डिरेक्शन ज्यावेळेस मूव्ह होणार आहे सर्कलच्या सर्कमफरन्स, त्यावेळेस तो सेंटरला एक अँगल क्रिएट करतोय थीटा. मग आता आपल्याला जर इथे डिस्प्लेसमेंट फाईन करायचं असेल तर आपल्याला माहिती डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट इज फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. मग फायनल पोझिशन काय आहे? तर आर टू आहे. इनिशियल पोझिशन काय आहे? आर वन आहे. म्हणजे आपल्याला जर डिस्प्लेसमेंट जे मिळणार आहे तर डिस्प्लेसमेंट काय मिळेल आपल्या इथं? displacement delta r bar change of position vector, that is delta r is equal to r2 bar minus r1 bar, final position minus initial position. Now we find out the magnitude of this displacement vector. Mag apan displacement vector cha magnitude jar ghetla, that is delta r is equal to magnitude of delta r bar is equal to magnitude of r2 bar minus r1 bar. Already vector algebra cha apan vector chi rule jar it use kela, tar yacha jar apan magnitude jar find out kela tar already we know that that is r2 square plus r1 square minus 2 r1 r2 cos theta. Theta is a cosine angle between r1 and r2. This is the position vector madla, don position vector madla angle. Ata apan case jar baghitle, note point apan ito baghitla. Okay, condition mi phanan from condition 1 from
फ्रॉम कंडिशन कंडिशन वन कंडिशन वन वरून काय समजते आपल्याला तर आर वन आणि आर टू चा मॅग्निट्यूड कसा आहे तर सेम आहे आर वन आणि आर टू चा मॅग्निट्यूड जर सेम असेल तर इज मॅग्निट्यूड ऑफ आर वन इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आर टू इज इक्वल टू आर देन इक्वेशन टू बिकम्स देन इक्वेशन टू बिकम आता बघा आपल्या मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आहे मॅग्निट्यूड दॅट इज डेल्टा आर इज इक्वल टू आर टू मॅग्निट्यूड काय मिळेल बघा सेटअप थोडासा डिस्टर्ब झाला होता सॉरी फॉर दॅट वन तर मग बघा आपण पुढे याच्या पुढे राईट करूयात सो आर वन इज इक्वल आर टू इज इक्वल आर सो इक्वेशन टू बिकम्स आता डिस्प्लेसमेंट वेक्टर इज अ मॅग्निट्यूड काय बघा डेल्टा आर इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मायनस टू आर वन इंटू आर 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 इंटू आर आर स्क्वेअर इंटू कॉस थीटा सो डेल्टा आर इज इक्वल टू अंडर रूट टू आर स्क्वेअर मायनस टू आर स्क्वेअर कॉस थीटा सो डेल्टा आर इज इक्वल टू अंडर रूट टू आर विल बी कॉमन टू आर स्क्वेअर विल बी कॉमन देन वन मायनस कॉस थीटा इथून आपण काय कॉमन घेतला टू आर स्क्वेअर कॉमन घेतली काय राहिला वन मायनस कॉस थीटा सो डेल्टा आर इज इक्वल टू अंडर रूट टू आर स्क्वेअर इंटू वन मायनस कॉस थीटा इज टू साईन स्क्वेअर थीटा आणि टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू सिन्स वन मायनस कॉस थीटा इज अ वन मायनस कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा इज इक्वल टू टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू सो टू टू जा फोर आता हेच इक्वेशन आपण स्क्वेअर रूटमध्ये साईड करू शकतो फोर आर स्क्वेअर साईन स्क्वेअर फोर आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा बाय टू सो टेकिंग स्क्वेअर रूट फोर फोर टू स्क्वेअर रूट टू आर स्क्वेअर स्क्वेअर रूट इज आर साईन स्क्वेअर इज साईन थीटा बाय टू सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एंड पार्टिकल इज मूव इन सर्क्युलर मोशन तर आपल्याला हे मेन डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती मिळालं टू आर साईन थीटा बाय टू प्लस आर इज अ मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर अँड आय थीटा इज अँगल बिटवीन फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द आता याचं जर एक्झाम्पल साधं सिम्पल काय ठरलं याचं थोडंसं मी एक ॲप्लिकेशन सांगेल समजा पार्टिकल 180 डिग्रीमध्ये रिव्हॉल्व झालं आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलं व्हॉट इज अ डिस्प्लेसमेंट नेट डिस्प्लेसमेंट आता सरळ सरळ थीटा किती आहे 180 डिग्री सो 180 डिग्री डिवाइड बाय टू इज 90 sin 90 इज वन दॅट इज टू आर म्हणजे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं टू आर दिस इज शॉर्ट डिस्प्लेस शॉर्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ओके सो दिस इज अ ॲप्लिकेशन ऑफ दॅट इज परत आपण समजा थीटा इज इक्वल टू 360 degrees घेतला म्हणजे वन रिव्हॉल्युशनसाठी मग आता वन रिव्हॉल्युशनसाठी थ्री थीटा इज 360 degrees 360 डिवाइड बाय टू दॅट इज 180 साईन 180 इज झिरो सो डिस्प्लेसमेंट इज झिरो सो दिस इज अ ॲप्लिकेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ओके सो आय टेक एज टू एक्झाम्पल सो इफ थीटा इज इक्वल टू 90 degrees दॅट पार्टिकल इज मूव्हिंग ए टू दिस वन 90 degrees पार्टिकल रोटेट झालं सो थीटा इज इक्वल टू 90 degrees देन डेल्टा आर इज इक्वल टू टू आर साईन 45 अँड दॅट इज इक्वल टू 90 अपॉन थीटा सो दिस वन इज इक्वल टू टू आर अपॉन रूट टू
or root 2 r. Okay. If theta is equal to 180 degree, theta is equal to 180 degree takla, so that means 180 divided by 2 is 90. So delta r will be 2 r sin 180 upon 290 sin 90 is 1, that is 2 r. The particle it put in this. It is 90 degree. इथे 180 डिग्री आता आपण 270 साठी जर घेतलं दॅट इज 270 सॉरी और नॉट 270 आय टेक दॅट इज 360 सो ए पॉइंट सो थीटा इज इक्वल टू इफ 360 डिग्री दॅट इम्प्लाइज डेल्टा आर इज इक्वल टू कॉस 180 इज 360 डिवाइड बाय 2 180 साइन 180 इज 0 सो 0 इनटू 2 आर दॅट इज 0 द पार्टिकल पर त्याच क्वेश्चनला जर आला तर त्याचा रिझल्ट डिस्कसिंग आपण किती मिळेल तर 0 मिळेल. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट द डिस्प्लेसमेंट इन सर्क्युलर मोशन. ओके अगेन पॉज द व्हिडिओ, व्हिडिओ पॉज करा, पूर्णपणे बघून घ्या आणि नंतर राईट करा. ओके डिस्टन्स, नेक्स्ट पॅरामीटर डिस्टन्स. आपण डिस्प्लेसमेंट बघितलं आता आपण डिस्टन्स बघूया. ओके आता डिस्टन्स इट इज व्हेरी सिंपल पॅरामीटर. ॲक्च्युअल पाथ लेंथ त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. काय म्हणतो? ॲक्च्युअल पाथ लेंथ बिटवीन टू पॉईंट्स इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. मग आता आपल्याला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं बघा, दिस इज सर्कल. ओके पार्टिकल इज मूविंग ए टू बी, तेच पार्टिकल ए टू बी मूव होणार आहे. ए टू बी मूव होईल त्यावेळेस सपोज त्यांनी ए बी आर केवढं डिस्टन्स कव्हर केलं आणि ए बी आर केवढं डिस्टन्स आपण समजा एस घेतलं त्यावेळेस आपल्याला हे काय मिळेल बघा. सो मग डिस्टन्स इक्वल टू लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क एस इक्वल काय मिळेल बघा आपल्याला, रेडियस इंटू अँगल. ओके ए टू बी मूव होत असताना त्यांनी सेंटर होती किती अँगल क्रिएट केला, तर थीटा एवढा अँगल क्रिएट केला. किती अँगल? थीटा इतका अँगल क्रिएट केला. त्यावेळेस डिस्टन्स इक्वल लेंथ ऑफ आर इज इक्वल टू आर इंटू थीटा आपण थोड्या वेळेने बघणाराचे. ओके सो डिस्टन्स इक्वल लेंथ अपॉन लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर थीटा. सो डिस्टन्स डी इज इक्वल आपल्या फॉर्म्युला मिळाला रेडियस इंटू अँगल. मग आता याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आपण ॲड करू शकतो, दॅट इज अ रेशो ऑफ डिस्टन्स टू डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स टू डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचा आपल्याला रेशो इथं बघायचा आहे. तर तो रेशो काय येईल बघा. सो डी अपॉन डेल्टा आर इज इक्वल टू डी इज आर थीटा, डी इज आर थीटा अँड डिस्प्लेसमेंट इज जस्ट आपण बघितलं दॅट इज टू आर साईन थीटा बाय टू. सो आर आर गेट कॅन्सल. सो वी गेट थीटा बाय टू and 1 upon sin theta is cosec theta, so cosec theta by 2. So this is a ratio of displacement to the displacement in circular motion. तर हा आपला पॉइंट इथे कव्हर झाला, दॅट इज अ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला रिलेशन. आणि नंतर त्यांचा विषयही आपण बघितला. आता त्यानंतरचा आपला पुढचा पॉईंट जो आहे, ओके नंतरच पुढचा पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहे, दॅट इज अँगुलर डिस्प्लेसमेंट. आता मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे बघितलं ह्या लिनियर क्वांटिटीज होतात, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके वन डायमेन्शनमधले आता हे आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट टू डायमेन्शनमध्ये बघितलं. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे पुढचा पार्ट, दॅट इज अँगुलर डिस्प्लेसमेंट. काय डिस्कस करायचं आहे? अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर डिस्प्लेसमेंट. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आता ज्यावेळेस पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रिव्हॉल्विंग किंवा सर्क्युलर मोशन अटेंड करेल त्यावेळेस आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट
सर्कुलर डिस्प्लेसमेंट त्याचं कसं होतं तो पार्ट आपण याच्यामध्ये डिस्कस करतोय. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज मीन बाय द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आणि ज्यावेळेस पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्स वरती मूव्ह होईल त्यावेळेस पार्टिकल सर्कलच्या सेंटरवरती एक अँगल क्रिएट करेल. पार्टिकल किंवा रेडियस वेक्टर जो आहे तो सर्कलच्या सेंटरवरती काय होईल, एक अँगल क्रिएट करेल. दिस अँगल इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दॅट इज अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर, अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल ॲट एनी इन्स्टंट इज कॉल्ड ॲज अँगुलर डिस्प्लेसमेंट. ओके, सिंपल डेफिनेशन. द अँगल ट्रेस बाय the angle traced by radius vector at the center of circle is called angular displacement. It is denoted by the theta. The application denoted by the theta and the angular displacement theta bar. Okay. The angle traced by radius vector, at the center of circle is called angular displacement. See here. So this is a circle. Okay. This is the center of circle. आता बघा, पार्टिकल सपोज इनिशियली ए पॉइंटला आहे आणि नंतर तो अँटी क्लॉक वाईज डिरेक्शन म्हणून ए पासून बी कडे चाललो आहे. ओके, दिस इज अ दिस वन. ओके, आता बघा, पार्टिकल ज्यावेळेस ए पासून, दिस इज अ रेडियस. आता पार्टिकल बघा, हा रेडियस वेक्टर आहे, रेडियस वेक्टर. हा पार्टिकल ज्यावेळेस ए पॉईंट पासून बी पॉईंट कडे मूव्ह होणार आहे, ए पॉईंट पासून कुठे होत आहे बी पॉईंट कडे, त्यावेळेस तो इथं अँगल क्रिएट करतोय. ओके, द अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या पुढे ट्रेस करतोय तो सेंटरला एक अँगल क्रिएट होतो. ज्यावेळेस पार्टिकल ए टू बी मूव्ह होणार आहे सर्कलच्या सर्कमफरन्स होती, त्यावेळेस रेडियस वेक्टर सर्कलच्या सेंटरवरती एक अँगल क्रिएट करतोय. दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगुलर डिस्प्लेसमेंट, दॅट इज थीटा. सो सिम्पल मॅथमॅटिकली यू कॅन रिटन ॲज दॅट इज दिस अँगल, आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. सो आय सिम्पली सपोज जस्ट ए टू बी, दिस इज आर्क and this is arc is denoted by the s, s ni evad distance pan dakwa ait, tar apan eta angle, angle cha formula maithe, that is arc upon radius, ashe pan apan angle find karto. So angle trace that is theta is equal to arc ab upon radius. So theta is equal to arc s upon radius r, that implies s equal to r theta. Okay, तर आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वेशन मिळालं. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी आपल्याला इक्वेशन काय मिळालं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तर आर्क अपॉन आपल्याला काय मिळाले, तर रेडियस मिळाले. सो दिस इज अ सिंपल फेनोमिना. ओके, सो एस इक्वल टू एस, तुमचं लिनियर डिस्प्लेसमेंट जर घेतलं तरी चालेल फार स्मॉल टाईमसाठी. सो आर इंटू थीटा, आर इज अ रेडियस अँड इट इज अ स्केलर फॉर्म. हा कशामध्ये फॉर्ममध्ये आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलं, हे स्केलर फॉर्ममध्ये फाइंड आउट केलं. कशामध्ये फाइंड केलं आपण, स्केलर फॉर्ममध्ये. आता आपण जर भेटतात, कारण डिस्प्लेसमेंट अँगुलर डिस्प्लेसमेंटचं भेटतात क्वांटिटी, मात्र बघा जर तुम्ही फायनाईट टाईम जर घेतलं, काय घेतला, फायनाईट टाईम, तर अँग्युलर फायनाईट टाईम म्हणजे लार्ज डिग्री किंवा लार्ज टाईमसाठी जर घेतलं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ स्केलर क्वांटिटी. अँड जर तुम्ही हे खूप स्मॉल टाईमसाठी, इनफायनिटेसिमल टाईमसाठी जर घेतलं, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता तुम्ही म्हणशाल, सर आम्हाला इलेक्ट्रिक करंट माहिती आहे, हा ऑलवेज स्केलर आहे. ओके, ऑलवेज स्केलर आहे तो, कधी केस स्केलर थोड्या वेळासाठी वेक्टर असं होत नाही. पण तुम्ही म्हणता की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ फायनाईट टाईमसाठी स्केलर, स्मॉल टाईमसाठी
वेक्टर असं कसं, तर त्याबद्दलचं आपण एक्सप्लेनेशन इथं देतो. कशा पद्धतीने आपण हे अँगुलर डिस्प्लेसमेंट स्केलर की वेक्टर आहे हे दाखवतो. ओके, तर बघा फायनाईट टाईम थीटा इज अ स्केलर क्वांटिटी, स्केलर आणि इन्फायनिटिसिमल इन्फायनिटिसिमल टाइम इट इज अ वेक्टर. हो कशा पद्धतीने शो करणार? आता वेक्टर म्हणजे पार्टिकल, ज्यास आपण इथे सर्कल घेतो, सर्कल मध्ये आपल्याला दोन ऍक्सिस येतात, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके, म्हणजे ए वेक्टर आणि बी वेक्टर. आता ए वेक्टर आणि बी वेक्टर ऍड केल्यानंतर आपल्याला एक डिरेक्शन मिळाली, नंतर बी आणि ए जर ऍड केलं तर परत काय मिळायला पाहिजे, तीच डिरेक्शन मिळायला पाहिजेत, तरच अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर, अदरवाईज इज अ स्केलर. कारण इथे कम्युटेटिव्ह लॉ काय झाला पाहिजे, उभे झाला पाहिजे. आता साधा सिंपल बघा, मी एक साधा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो, समजतंय का बघा. आता सपोज आपण ही नोटबुक घेतली. ओके, आता ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, ओके, व्हर्टिकल, ही आपली व्हर्टिकल डिरेक्शन. ओके, सपोज वाय ॲक्सिस दिस वन व्हर्टिकल अँड दिस वन इज हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. ओके, सॉरी, अप अँड डाऊन, दिस इज अ वाय एक्स ॲक्सिस आपण अजून करूया, अँड दिस वन अनदर वन, दिस वन इज झेड ॲक्सिस. अशा मध्ये आपण नोटबुक रोटेट करू शकतो, इन दिस वे. ओके, इन दिस वे अँड इन दिस वे. अथवा सर्कल जे बनतं ते एक्स ॲक्सिस टू वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस टू एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस टू वाय ॲक्सिस, आणि त्याचे डिरेक्शन जे आहेत एक्स प्लस वाय जी डिरेक्शन मिळेल, परत आपल्याला वाय प्लस एक्स, तर तीच डिरेक्शन जर मिळाली, म्हणजे ए प्लस बी वेक्टर इज इक्वल टू बी प्लस ए वेक्टर, कम्युटेटिव्ह लॉ जर ओबे जर झाला, दिस इज वेक्टर क्वांटिटी, अदरवाईज इट इज अ स्केलर क्वांटिटी. ओबे होती का बघूयात, साधा सिंपल बघा, दिस वन ही बिल्डिंग दिसते तुम्हाला, तर आपण हिला अगोदर फायनल टाईमसाठी म्हणजे लास्ट टाईमसाठी बघूया. तर बघा, साधा सिंपल टर्म आहे, मी याला रोटेट करतो 90 डिग्रीमध्ये, ए वेक्टर प्लस बी वेक्टर, दोघं समजून घ्या, दिस इज अ व्हर्टिकल डिरेक्शन, दिस इज अ अप अँड दिस हॉरिझॉन्टल, जस्ट अब आयझन करूया, हॉरिझॉन्टल अशी पण आपण इथे हॉरिझॉन्टल अशी पद्धती आयझन करूया, आपल्या फक्त दोन ॲक्सिसची गरज आहे. ओके, सो व्हर्टिकल दिस वन, सो फर्स्टली ए बार 90 डिग्रीमध्ये रोटेट केलं. ओके, नंतर हॉरिझॉन्टल 90 डिग्रीमध्ये, ए प्लस बी झालं, डिरेक्शन कुठं आली, डाऊनवर्डला. परत बघा, एक्स ॲक्सिस ए बार किंवा वाय ॲक्सिस ए बार प्लस बी बार, डिरेक्शन कुठे मिळाली, 90 डिग्री, डाऊनवर्डला. आता असंच आपल्याला बी बार प्लस ए बारमध्ये डिरेक्शन मिळेल का, म्हणजे डाऊनवर्डला डिरेक्शन मिळेल का, बघूया. आता बी बार 90 डिग्रीमध्ये, बी बार प्लस ए बार, डिरेक्शन फायनल डिरेक्शन कॉमन मिळाली का, नाही. म्हणजे फायनाईट टाइम जर घेतला, लार्ज डिग्री जर घेतली, तर काय होतं इथं, तर इथे काय होत आहे, तर आपल्याला डिरेक्शन सेम मिळत नाही, म्हणून इट इज अ स्केलर क्वांटिटी. डिरेक्शन चेंज होते, सो इट इज अ स्केलर क्वांटिटी, स्पेसिफिक डिरेक्शन पाहिजे. आता परत एकदा सांगतो, फायनाईट टाईमसाठी, लार्ज टाईमसाठी, ए बार बी बार रिझल्टन डाऊनवर्ड, रिपीट, बी बार प्लस ए बार दिस डिरेक्शन. ओके, आता इन्फायनिटिसिमल टाइम्स स्मॉल टाईमसाठी, ओके, कसं घ्यायत, स्मॉल डिग्रीमध्ये चेंज करणार, एकदम स्मॉलमध्ये 10 डिग्री ऑर 10 to 5 degree, 5 to 10 degree, ए बार बी बार डिरेक्शन, बघा स्मॉल टाईमसाठी. परत ए बार बी बार डिरेक्शन इन दिस वे डिरेक्शन. आता बी बार पासून बी बार ए बार डिरेक्शन, एकच डिरेक्शन मिळाली स्मॉल टाईमसाठी, बघा बी बार स्मॉल दिस हॉरिझॉन्टल स्मॉल, ए बी बार ए बार दिस वन डिरेक्शन. म्हणजे डिरेक्शन कशी मिळते आपल्या स्मॉल टाईमसाठी, सेम मिळते. सो स्मॉल टेन म्हणजे इन्फायनिटिसिमल टाइम जर घेतला तर वेक्टर क्वांटिटी, आणि फायनाईट टाइम जर घेतला तर इट इज अ स्केलर क्वांटिटी. सो अशा पद्धतीने आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक्सप्लेन करू शकतो, म्हणजे हा झाला त्याचा स्केलर फॉर्म.